फॅशन लोकांना स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करण्यासाठी पण हे करतं, म्हणजे प्रोत्साहित करतं की ते होलसेलने तुम्हाला विकतात की ज्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडनं माल घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकता असं पण आहे. आणि खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुम्हाला थोड्या थोड्या कट्समध्ये समजा असेल. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून अजमेरा फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची ही जी व्हिडिओ बनणार आहे ना, एक बिझनेस गायडन्स आपण समजू शकतो, नाहीतर बिझनेस टिप्स आपण समजू शकतो, किंवा आपण जे प्रत्येक व्हिडिओ बनवतो ना, म्हणजे कस्टमरची जी रिक्वायरमेंट वाईज आपण व्हिडिओ बनवतो, जसं की आपण म्हणता की मॅम साडीचा व्हिडिओ बनवा, जसं की आपण म्हणता की ड्रेस मटेरियलचा व्हिडिओ बनवा, तर आम्ही व्हिडिओ तर बनवतच राहतो. त्यासोबतही कमेंट सेक्शनमध्ये खूप जे नवीन नवीन व्ह्यूअर्स आपल्यासोबत नवीन जुळलेले असतात ना, तर त्यांचा प्रश्न ना सतत येतच असतं की त्यांना अशा क्वेश्चन्स विचारतात, ते असे क्वेश्चन विचारतात, म्हणजे भरपूर क्वेश्चन्स असतात त्यांच्या माइंडमध्ये की ज्यांना स्वतःचा नवीन बिझनेस सुरुवात करायचा असतो ना, तर त्यांच्या माइंडमध्ये हे क्वेश्चन येणारं साहजिकच आहे. तर त्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ना, आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. जसं की तुम्ही समजू शकता की एक बिझनेस टिप्स देखील ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, किंवा बिझनेसचा अकॉर्डिंग तुम्ही त्या बिझनेसला कशा पद्धतीनं तुम्ही नफा मिळवू शकता, त्या अकॉर्डिंगली देखील मी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवते आहे. तर सर्वप्रथम आपण अजमेरा फॅशनबद्दल गोष्ट करूयात. अजमेरा फॅशनबद्दल जेव्हा मी तुम्हाला सांगेन ना, तेव्हा तिथूनच तुम्हाला एक आयडिया जे आहे ना ते तुम्हाला समजून येईल. जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगते, आपला अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चरर आहे. मॅन्युफॅक्चरर म्हटलं तर काय, की आपल्या ह्या मॅन्युफॅक्चररमध्ये, आपल्या या अजमेरा फॅशनमध्ये दोऱ्यापासून ते कपड्यापासून ते डाईंगपासून ते त्याचा डिझाईन, हा सगळ्या गोष्टी आपल्या अजमेरा फॅशनमध्येच घडत असतो. जसं की एक फॅक्टरी समजून घ्या, आणि जर तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीमधून जर तुम्ही माल घेत असाल ना, तर तुम्हाला याची फायदा काय काय आहे ते तुम्हाला मी सांगू शकते. तर फॉर एक्झाम्पल आपण हा चार बोटं धरून चालू आहेत. हा आहे एक फॅक्टरी, आणि हा आहे एक होलसेलर, आणि हा एक सेमी होलसेलर, आणि हा आहे एक आपल्यासारखे रिटेलर. म्हणजे हे जे रिटेलर आहे ना, काय करतो, एक सेमी होलसेलरकडे परचेस करतो, नाहीतर एक होलसेलरकडे परचेस करतो. तर त्यांना खरं काय, कुठला मेन होलसेलर आहे, कुठला मेन फॅक्टरी आहे, ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हा दोन गोष्टी, म्हणजे एक होलसेलर आणि एक सेमी होलसेलरला तुम्ही घटून डायरेक्ट एक फॅक्टरीकडून जर तुम्ही परचेस करताना, तर ह्या दोघांनी जे लावलेलं मार्जिन आहे, ते तुम्ही हा दोघांचा मार्जिन लावून, परत तुमचा प्लस मार्जिन लावून, तुम्ही एक चांगला मार्जिन लावून एक बिझनेसचा, म्हणजे एक सुरुवात करू शकता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नफा मिळवू शकता, म्हणजे तुम्ही प्रॉफिट जे आहे ते तुम्ही इथून मिळवून चालू करू शकता. तर मेन काय आहे, तुम्हाला फॅक्टरीकडून जुळणं फार महत्त्वाचं आहे, आणि फॅक्टरी आहे की नाही हे कळणं देखील तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. जसं की मी अजमेरा फॅशनची गोष्ट करते, आपला अजमेरा फॅशन खूप वर्षापासून काम करतो सूरतमध्ये, असं म्हणायला हरकत नाही आहे. अजमेरा फॅशन जे आहे ना, सूरतमधील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर फॅक्टरी आहे, कारण की खूप वर्षापासून सूरतमध्ये हा एकमेव असा मार्केट आहे जे खूप वर्षापासून काम करतो आहे, आणि हर एक ती गारमेंट वस्तू आपल्याकडे इथे भेटून जातं जे एक बिझनेस सुरुवात करायला पर्सनला जरूरत पडते. तर चला मित्रांनो, आपण आता गोष्ट करूया, ज्या प्रश्नांचा भरभराट त्यांचा प्रश्न आलेला आहे कमेंट सेक्शनमध्ये, त्याचं आपण उत्तर देऊयात. तर सर्वप्रथम उत्तर असं असतो की मॅम, आम्ही जे ना स्वतःहून बिझनेस टाकायचा आहे, आम्हाला पर्सनली टाकायचं आहे, आमचा बजेट थोडा आहे किंवा आमचा बजेट हाय आहे, ह्या दोन्हीची गोष्ट आपण करूयात. तर सर्वप्रथम समजून घ्या, तुमचा बजेट छोटा आहे, तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही कॉलेज गर्ल्स आहात, तुम्हाला बाहेर जॉब करायची, बाहेर नोकरी करायची तुम्हाला परवानगी नाही आहे, आणि युवक आहात तुम्ही, कॉलेज सोडलेले ग्रॅज्युएट झालेले तुम्ही युवक असाल, की एक दुसऱ्याच्या हाताखाली आपल्याला काम करायला नाही आवडत, पण आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, एक स्वतःचं एम्पायर आपल्याला उभा करायचं आहे, कशा पद्धतीनं उभा करायचं आणि कुठला बिझनेस आपल्याला सूट होईल. तर चला मित्रांनो, मी ते देखील तुम्हाला सांगू इच्छिते. कोणाला कपड्यांचा जर जास्त एक्सपिरियन्स असेल ना, तर त्यांना हा बिझनेस करायला जास्त उशीर लागणार नाही. ज्यांना कपड्यांचा थोडंफार पण एक्सपिरियन्स नाही आहे, तर त्यांना थोडंफार स्टार्टिंगला प्रॉब्लेम होईल, पण तेवढं जास्त नाही प्रॉब्लेम होणार, कारण की हा जो कपडा मार्केट आहे ना, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्यायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला पर्सनली ह्याच्यामध्ये आपल्याला काम करायचंच आहे, ह्याच्यामध्ये पैसा गुंतवायचाच आहे, तर तुम्हाला हा शिकायला जास्त वेळ लागणार नाही.
तर सर्वप्रथम आपण गोष्ट करूयात की छोट्याचं बजेटपासून कसं सुरुवात करायचं. तर सर्वप्रथम आपण समजून घ्या की आपला बजेट आहे 50,000, 1,00,000 पर्यंत किंवा 2,00,000 पर्यंत आपला बजेट आहे. आपल्याला एक छोटंसं दुकान काढायचं आहे, नाहीतर तुम्हाला घरातून बिझनेस करायचा आहे. तर प्रथम सर्वप्रथम काय करायचं आहे की तुम्हाला बाहेरचा नॉलेज घेणं फार जरुरी आहे, गरजेचं आहे. कसं काय, जर तुम्ही घरात बिझनेस सुरुवात करायचं असाल ना, तर समजून घ्या ह्याच्यापासून तुमची पाया जी आहे ना ते चालू होते. सर्वप्रथम जर आपण घरात सुरू करत असाल तर तुमचा पहिला कस्टमर कोण राहणार आहे आणि दुसरा कस्टमर कोण राहणार आहे ह्याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आता समजून घ्या, मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला बिझनेस सुरुवात करायचा आहे. तर सर्वप्रथम मी काय करणार, तर मी असं काम करणार की माझ्या फॅमिलीमधले सर्वप्रथम ते माझे कस्टमर बनणार आणि दुसरे कस्टमर माझ्या सोसायटीवाले. तर सर्वप्रथम मी फर्स्ट करते आपल्या घरातले, म्हणजे जसं की आपण थोडाफार साड्या खरेदी करतो, जास्त आपल्या घरातले कोण साड्या यूज करतात, नाहीतर ड्रेस मटेरियल, नाहीतर कुर्तीज. आपल्याला माहितीच असतं की आपल्या एरियामध्ये जे कोणी कुठल्या प्रकारचे वस्तू त्यांनी कॅरी करतात, अशा प्रकारचे थोडंफार रिसर्च करणं आपल्याला गरजेचं आहे. जसं की आता मी घरातून बिझनेस करते, मला थोडीफार साडी घ्यायची आहे, थोडीफार मला कुर्ती घ्यायची आहे, थोडीफार मला नाईटी घ्यायची आहे, म्हणजे कॉटन नाईटी समजून घ्या. आता जे समर चालू आहे, समर सीझन जे चालू आहे, उन्हाळाच चालू आहे, त्या उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त कॉटन हे विकलं जातं. म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितले, एक रिसर्च करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. जसं की तुम्ही थोड्याफार साडी, थोडीफार कुर्ती जर ठेवलात तर तुमच्या घरातल्यांना कळतील, मग ते दोघं तिघं आपल्या पाहुणे घरी येतील, घेणार नाही पण ते बघायला तरी येतील ना. तर ते बघायला आले तर ते अजून चार चौघांना सांगतील की भले माझी बहिणी असो, माझी ताई असो, माझी ननंद असो, की घरात बसून एक छोटंसं बिझनेस करते, तर तुम्ही तिथे जाऊन कलेक्शन पाहू शकता. त्यांनी थोडंफार तरी तुमचा बिझनेसचं ॲडव्हर्टाईजमेंट तर बाहेर करणारच ना. तर अशा अकॉर्डिंगली तुम्ही बिझनेस करण्याचा एक पाऊल तुम्ही टाकू शकता, तर ते तुमच्याकडे येऊन परचेस करतील. दुसरं राहिलं आपले सोसायटीचे लोक, सोसायटीचे लोक देखील येणारच ना बघायला की ह्यांनी नवीन टाकलंय, चला आपण पाहूयात, आवडलं तर ते नक्कीच परचेस करणार. दुसरी गोष्ट राहिली ऑफलाईन, मी सांगितलं आता ऑनलाईन सिस्टम. ऑनलाईन सिस्टम देखील तुम्ही ॲज अ सेल आउट करू शकता. भरपूर आपले सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म आहेत, किती प्लॅटफॉर्म आहेत ना. तर तुम्ही एक यूट्यूबवरती जर सर्च कराल ना, तर त्या सगळ्या प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करून तुम्ही ॲज अ सिंगल पेजचा सेल आउट करू शकता. मित्रांनो, बिझनेस करायला ना जास्त वेळ लागणार नाही आहे, फक्त वेळ कशाची आहे माहिती आहे का, तुम्हाला एक धाडसची गरज आहे की तुम्हाला बिझनेस करायचंच आहे. माझ्या मनामध्ये आता मी ठरवलं की मला बिझनेस करायचंच आहे, तर तुम्ही ह्यातून काम सुरुवात करू शकता. म्हणजे बिझनेस सुरुवात करायला पैसा जरुरी नाही आहे, तर जरुरी आपल्याला धाडसाचे. तर फर्स्ट तुम्ही धाडस ठेवा, त्याच्यानंतर पैसा ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसचा सुरुवात तर तुम्ही इझिली करू शकता ना. तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं हेच आहे, बिझनेसचा सुरुवात करा मित्रांनो. पाठिंबा आपला अजमेरा फॅशन द्यायला तुम्हाला एव्हर रेडी आहे. तर मित्रांनो, हा कॉन्सेप्ट राहिला माझा बिझनेसचा टिप्स. दुसरा राहिला ऑनलाईन ऑर्डर. जसे की तुम्ही घरी बसून देखील इझिली ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता. स्क्रीनवरती नंबर स्क्रोल होते, कॉन्टॅक्ट सध्या व्हॉट्सॲप करा. घरी बसून तुम्ही इझिली ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता आणि स्वतःचा कपडा बिझनेस सुरुवात करू शकता. आणि एक क्लिअर गोष्ट सांगू इच्छिते मित्रांनो, तुम्ही बिझनेस कपड्याचंच का निवडावा म्हणलं, तर कपडा हे असा बिझनेस आहे ना, किंवा हा फळ नाही आहे, भाजीपाला नाही की खराब व्हायला, की असं ठेवला की 2 दिवसात खराब व्हायला, नाही. कपडा हे असा मार्केट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही किती वर्ष जरी बाजूला ठेवलात ना, ते कधीही ना कधी विक्रीला जाणारच आहे. आणि कपडा बिझनेसमध्ये कधीही नुकसान होत नाही आहे, तर त्याच्यामध्ये प्रॉफिट चांगलाच आहे. तर तुम्ही घरी बसून असो किंवा शॉप असो, शॉप पद्धतीने कसं तुम्हाला बिझनेस करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आणेन. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून तुमच्या काहीतरी क्वेश्चन्स असतील तर ते देखील मला सांगा, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली आपल्यासमोर घेऊन येईन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल आणि आय होप आपल्याला हा व्हिडिओ फुलफिल आवडला असेल. तर अजून काहीतरी इन्क्वायरी करायचं असेल, स्क्रीनवरती नंबर आहेच, कॉन्टॅक्ट साधा आणि घरी बसून देखील तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरुवात करा. तर मित्रांनो, चला मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.